नमस्कार, मी नम्रता, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। चला तर नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। कल्याण स्कायवॉक वरती छेडछाड प्रकरणी शिवसेना महिला आघाडी आक्रमक, पोलिसांना दिले निवेदन। कल्याण पूर्व पश्चिम जोडणाऱ्या स्कायवॉकवर होणाऱ्या गुन्हेगारीबाबत शिवसेना महिला संघटक विजया पोटे यांनी पोलिसांना निवेदन दिले। गेल्या काही दिवसांमध्ये छेडछाड करणाऱ्यांनी एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली। त्याचबरोबर कल्याण पूर्वमध्ये राहणाऱ्या एका युवकासोबत त्याचा गळा दाबून त्याच्याकडून मोबाईल फोन हिसकावून घेण्याची घटना घडली असताना कल्याण मधील रेल्वे स्कायवॉक चर्चेला आला। नेहमीच अस्वच्छता, त्याचप्रमाणे गुन्हेगारीच्या विळखात असलेल्या कल्याणचा स्कायवॉक वरील गुन्हेगारी कधी थांबणार असा प्रश्न नागरिक विचारत असताना कल्याण शिवसेना संघटक विजया पोटे यांनी कल्याण पोलीस आयुक्त विवेक पानसरे व रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित माने यांना पत्र देऊन नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न मांडला आहे। रेल्वे परिसरात वाढत्या गुन्हेगारीच्या प्रमाणावर आळा घालण्यासाठी लवकरात लवकर यंत्रणा सज्ज होणे गरजेचे आहे। एक दिवस कॉम्बिंग ऑपरेशन राबवून काही साध्य होत नाही असा सवाल नागरिक करत आहे। जो प्रकार घडला तो माझ्या बाबतीत घडलेला आहे आणि मी स्ट्रॉंग असल्यामुळे मी त्याला मारलं वगैरे। कंप्लेन वगैरे करून मी शिवसेनेच्या महिलांकडे जाऊन कंप्लेन दिली आणि एसीबींना वगैरे निवेदन दिलेलं आहे की त्या ठिकाणी सुरक्षा म्हणून महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे। कॅमेरे वगैरे बसून त्यावेळेमध्ये सगळ्या मुलींसाठी। ब्युरो रिपोर्ट, कल्याण, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज। आज इथेच थांबूया, उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तूर्तास धन्यवाद।